अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार एकदा श्री स्वामी समर्थ हिमगिरीवर वृक्षछायेत बसले होते त्यावेळी चार व्याद पारधी हरणाची शिकार करीत होते तेवढ्यात हरणाचे पिल्लू श्री स्वामी जिथे बसले होते तेथे ते आश्रयासाठी आले ते पारधी त्या पळणाऱ्या पाडसाचा पार्ण पाठलाग आणि बंदुकीने गोळीबार करत श्री जिथे बसले होते तेथे ते आले श्रींच्या आश्रयास आलेल्या पाडसात स्वतःच्या मांडीवर घेतले ते दृश्य पाहून ते पारदी स्त्रींवरही गोळ्या झाडू लागले परंतु श्री स्वामी समर्थ महाराज त्या पाडसाशी मुक्तपणे हसत खेळतच राहिले हे दृश्य पाहून ते चार पारदी आपापसात बोलू लागले हा कोण बुवा बसला आहे आम्ही एवढ्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या तरी तो न भीता हसत आहे इतक्या श्री स्वामींनी ते पारद्यांकडे पाहून त्यांच्या दिशेने दोन खडे फेकताच ते बंदुकांसह एखाद्या पुतळ्यासारखे स्तब्ध झाले त्यांची कष्टावत स्थिती झाली काही वेळाने स्वामींस त्यांची दया येऊन त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तोच त्यांची तटस्थता जाऊन ते शुद्धीवर आले पश्चातापूर्वक धावत येऊन श्रीचरणांवर लोळू लागले ते श्रींची प्रार्थना करू लागले महाराज आम्ही आपणास न ओळखून निर्दयपणे पाडसाचे पांथस्थ होऊन आपल्यासारख्या ईश्वरांवर गोळ्या झाडल्या महाराज आमच्यासारखा महानिच उन्मत्त मधांध जगात कोणीही नसतील आम्ही महापाप्यांनी आपल्यासारख्या समर्थास गांजविले महाराज सर्व अपराधांची क्षमा करून आम्हा पतितांचा उद्धा व्याधपारद्यांची गयावया ऐकून स्वामींना त्यांची दया आली व स्वामींनी त्यांनाही माफ केली श्री स्वामी समर्थ